राष्ट्रवादी पक्ष कोणाचा किंवा मग राष्ट्रवादीचं जे चिन्ह आहे घड्याळ ते कोणाचं, आज 3 नंतर त्याचा निकाल लागणार आहे। मात्र पवार कुटुंबाशी जवळीक असलेले आणि संगमेश्वर चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकमवाले बरोबर आहेत, त्यांचा आपण विचार घेणार आहोत नक्की, त्यांचं त्याबद्दल मत काय आहे। सर काय सांगाल, आज घड्याळ आणि पक्ष दोन्हीचा निकाल लागणार आहे, काय सांगाल? आज निकाल लागेल नाही, आज सुनावणीला सुरुवात आहे, अजून निकाल कधी लागेल हे काय एवढ्या लगेच आपल्याला काय सांगता येणार नाही। परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा फारसा विचार आम्ही लोकांनी कोणीच फार केलेला नाही। आम्ही अजितदादांवर पूर्णपणे विश्वास विकासाच्या माध्यमातून ठेवून दादांसोबत जाण्याचा निर्णय त्यावेळी घेतलेला आहे, कारण शेवटी राजकीय परिस्थिती जशी उद्भवते तशा पद्धतीने निर्णय घेणं देखील गरजेचं असतं। आणि मग दादांवर जेव्हा विश्वास टाकला तर जे काय करायचं ते दादा बघतील, आम्हाला काही त्याची चिंता आहे अशातला भाग नाही। त्यामुळे फार मोठी काय या सगळ्या गोष्टीवर आम्ही महत्त्व न देता दादा याबाबतचं सक्षमपणे सगळ्या गोष्टी पार पाडतील हा विश्वास आजच्या दिवशी निश्चितपणे। दादांबरोबर येताना एकच तुमचा मुद्दा होता की विकासाचा मुद्दा होता, लोकांची कामं झाली पाहिजेत, साध्य झालंय? तसं बघितलं तर बऱ्यापैकी 50-60% पण साध्यता झाले, अजून 100% नाही झाले, कारण अजून आम्हाला चिपळूणचा गाळ काढायचा आहे, चिपळूणला नदी संवर्धन सारखे प्रकल्प राबवायचे आहेत। आज आपण ह्या जिथं आपण ड्रिलिंगचं भूमिपूजन केलं तिथं ज्या पद्धतीचे या वेगळ्या पद्धतीने बॉल घ्यायच्यात, ही वॉल एवढ्या पुरतं मर्यादित घेऊन नाही तर पूर्ण चिपळूण शहराला पण त्याचा उपयोग कशा पद्धतीने होईल त्या पद्धतीने करायचंय। पर्यटनाला अजून चालना द्यायची, म्हणजे आता आमचे सत्तेत गेल्यानंतर मार्लेश्वर असेल, कसबा असेल, टिकलेश्वर असेल, गोळकोट किल्ला असेल, ही तर कामं नव्याने मंजूर होत आहेतच, बाकी ग्रामीण भागातली पण विकासातली कामं होत आहेत, काही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपण काही वसतिगृह हॉल बांधतायत, उदाहरणार्थ कुणबी समाजाचं संगमेश्वरला आहे, तिथं जवळजवळ दादांनी 75 लाख रुपयाचा निधी आपल्याला दिला, कुणबी समाजाचं इथंच बहादूर शेख नाक्याजवळ देखील वसतिगृह आहे, त्याचा देखील त्याला मदतीची अपेक्षा आहे, मुस्लिम समाजाचा देखील हॉल होतोय त्याला देखील सध्या 25 लाखाचा 25-15 जरी निधी दिला असेल तरी त्याला देखील आम्हाला अजून मोठ्या प्रमाणात दादांकडून निधी आणायचा आहे, शिंदे साहेबांकडून आणायचा आहे, फडणवीस साहेबांकडून आणायचा आहे। आणि मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर उद्योगधंदे वाढणं देखील तेवढ्याच गरजेचं आहे, आणि उद्योग जर शहरातले वाढवायचे असेल तर पर्यटन वाढलं तरच त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने आपल्या शहरांना होऊ शकेल, नाहीतर नुसती दुकानं आणि हॉटेल होतील पण हॉटेलमध्ये येणारे लोक पण वाढले पाहिजेत, त्या दृष्टीचे प्रयत्न माझे आहेत। एक लगेच 2 महिन्यात सगळ्या गोष्टी पुऱ्या होतील अशी आपण कल्पना पण करू शकत नाही, यासाठी काही अवधी काही पाठपुरावा आणि त्यासंबंधी दादांची मदत घेऊन काम पुढे नेण्याचं माझा प्रयत्न आहे। विशेषतः कोकणाचा विचार केलात तर छोटे बंधारे छोटे पाझर त्याला होणं गरजेचं आहे, जे गेले वर्षभर थांबले होते, यामध्ये आमचे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, उदाहरणार्थ तिवरा धरण फुटल्यानंतर 4 वर्ष झाली, आज दुरुस्तीसाठी जवळजवळ 60-65 कोटीचा निधी मंजूर करून घेतलेला आहे, पण राजेवाडीचा आहे, नव्याने रिक्टोली असेल, शिरगाव असेल, नांदिवसे असेल किंवा इतर आमचं तळसर असेल, इथे मोठे पाझर तलाव झालेत जेणेकरून ते पाणी खालच्या नद्यांना जाईल। जर खऱ्या अर्थाने एक काम महत्त्वाचं आहे, जर हे पाणी वाहत जातंय आपलं जे कॅनॉलच्या माध्यमातून, हे पाणी जर आपण ग्रामीण भागातल्या तिकडच्या नद्यांना म्हणजे कामतं असेल, सावर्ड असेल, आरवली असेल किंवा त्याच्या पुढपर्यंत जर नेलं, गड नदीसारखं धरण झालं, त्याचं पाणी जर पाईपलाईनच्या कॅनॉलनी नद्यांना सोडलं तर खालची सगळी गावं पाण्याने मुक्त होऊ शकतील, तोही प्रस्ताव आपला आता दादांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतोय, जर हे लवकरात लवकर झालं तर एक वेगळ्या पद्धतीचा विकास आपल्याला या मतदारसंघात बघायला मिळेल। शेवटचे 2 प्रश्न, शरद पवार राष्ट्रवादी गट, शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना आणि इतर पक्ष मिळून भविष्यामध्ये तुम्हाला काय आव्हान वाटतं, तुमच्या तुम्ही निवडणूक लढवणार भविष्यामध्ये? 2024 ही निवडणूक म्हटलं की आव्हान असतं असं कोणीच समजू नये की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी आपलं हे आहे, शेवटी लोक ठरवतात तर लोकांचा तुम्हाला अंदाज कधीच मिळत नसतो, त्यामुळे लोकांना कधीच गृहीत धरून जायचं नसतं, कोण लढणार आहे, कोण कुठून येणार आहे, कोण काय करणार आहे ह्याची काय मला तमा नाही फारशी, कारण शेवटी निवडणूक ही लढवायची आहे, मग पुढं कोण का असे ना त्याचा सामना मी सामान्य जनतेच्या विश्वासाच्या नात्याने निश्चितपणे करीन। आणि मला विश्वास आहे की आजपर्यंत मी त्या लोकांशी ज्या पद्धतीने वागलं त्या पद्धतीने निश्चितपणे 2024 येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून येईल जो कोण असेल तो, हा मला निश्चितपणे विश्वास। एक भावनिक प्रश्न आहे,
माजी खासदार किंवा मग स्वर्गीय गोविंदरावजी निकम किंवा मग आत्ताचे आमदार शेखरजी निकम, जिथं पवार कुटुंब किंवा जिथं शरद पवार तिथे निकम कुटुंबी असायचं, मात्र आता शरद पवारांच्या पुतळ्यावर तुम्ही आहात. भविष्यामध्ये समजा निकाल घड्याळ आणि पक्ष शरद पवारांकडनं अजित पवारांकडे गेला तर दुःख वाटेल? अजित पवारांकडे गेल्यावर दुःख वाटायचा प्रश्नच नाही, कारण तो आमच्याकडे शरद पवारांकडनं जाणार आहे. तो एक लक्षात ठेवा, राजकारण हे भावनेत आम्ही करून काय फायदा नसतो, त्यावेळी जर तरला काय अर्थ नसतं. ज्यावेळी जी परिस्थिती येईल त्या त्यावेळी त्याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि त्या पद्धतीचा आम्ही विचार करू. निश्चित दुःख या गोष्टीचं आहेच की दोघांमध्ये दुभांगलेलं नात्याचं आहे, परंतु ही परिस्थिती शेवटी काय आपल्या हातात नव्हती, त्यामुळे आपण त्याच्यावर काय फारसं करू शकत नाही. स्वर्गीय निकम साहेबांनी जे हे केलेलं आहे त्या ह्याच्यावरच पुढे आम्ही जाऊ. कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, चिपळूण, रत्नागिरी.